यंदा या गणेश गल्ली मैदानात अवतरणार आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिसरं अतिशय खास शिप्रा नदीच्या काठी असलेलं स्वयंभू ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैन महाकाल। हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे। महाकालला उज्जैनचा राजा म्हणतात, कारण चंद्रसेन नावाचा एक राजा होऊन गेला। तो शिवाचा खूप मोठा भक्त होता, त्याची संपूर्ण प्रजा ही देखील शिवाची खूप मोठी भक्त होती, त्यामुळे या राज्यात शिवाचा वास होता। एकदा चंद्रसेन राजाच्या राज्या शेजारी असलेल्या रिपुदन नावाच्या राजाने चंद्रसेनच्या राज्यावर आक्रमण केले। याच दरम्यान दूषण नावाच्या राजाने देखील या राज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली। राक्षसाच्या उन्मादाने कंटाळलेल्या शिवभक्तांनी त्यावेळी शिवाकडे वाचवण्याचे आवाहन केले। त्यानुसार आपल्या प्रिय भक्तांना वाचवण्यासाठी, त्या राक्षसाचा वध करण्यासाठी शिव अवतरले, आणि त्यावेळी त्यांनी महाकालाचे रूप धारण करून त्यांनी त्या राक्षसाचा वध केला आणि जनतेला त्याच्या जाचातून मुक्त केले। त्यानंतर उज्जैन महाकाल या मंदिराचा विस्तार राजा विक्रमादित्याने त्याच्या कारकिर्दीत केला। हे शिवलिंग जगातील एकमेव असं शिवलिंग आहे जेथे भस्म आरती केली जाते। भस्म सर पे डाल के चलते है सीना तान के, डरता है हमसे वक्त भी, हम भक्त है महाकाल के। कृपया धक्काबुक्की करू नका, स्पीकर पडेल, स्पीकर पडेल, कृपया धक्काबुक्की करू नका। बॉल 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 बॉल
खाली सर्व उपस्थित ज्यांचे फोटो काढून झाले असतील त्यांनी कृपया बाहेर जायचे, गर्दी करायची नाहीये. ज्यांचे फोटोग्राफ काढून झाले असतील त्यांनी कृपया. हॅलो 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 पंक्याची वायर कट झालेली आहे मीडिया गॅलरीच्या खाली. कृपया तिकडे कोणी हात लावू नका, शॉक लागण्याची शक्यता आहे. कृपया मागे उभे असलेल्या सगळ्यांना विनंती आहे की मागे पंक्याची वायर कट झालेली आहे, कृपया तिथे कोणी हात लावू नका, शॉक लागण्याची शक्यता आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. राहुल चव्हाण, मीडिया गॅलरीमध्ये जर फोटो आणि व्हिडिओज झालेले असतील तर कृपया खाली सांगायचं आहे. राहुल चव्हाण, आपल्याला विनंती आहे की मीडिया गॅलरीमध्ये फोटो आणि व्हिडिओज हे जर झाले असतील तर कृपया. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति
तुझी पाहून मंगल मूर्ती येई अंगात साऱ्या स्फूर्ती घर आनंद सुखान भरती तुला मुदकाचा नैवेद्य करती आभाळी गुल्लाल उठई तरी माझा मुंबईचा राजाला आभाळी गुल्लाल उठई तरी गणेश गल्लीचा राजाला पहिले वंदन तुलाच करती मनोभावे करू तुझी आरती तुझ्या नावाचा जय घोष करती सारे भक्ती तल्लीन होती त्याने विघ्नांचा नाश हो केला करू वंदन गजाननाला त्याने विघ्नांचा नाश हो केला करू वंदन गजाननाला आभाळी गुल्लाल उधळी तरी माझा मुंबईचा राजाला आभाळी गुल्लाल उधळी तरी गणेश गल्लीचा राजाला वाले की जय।